पीठासाठी मी इथे घेतलेलं आहे गव्हाचं जाडसर पीठ. हे पीठ गव्हाचं जरा जाडसर दळलेलं आहे आपल्या रेग्युलर पिठापेक्षा. ते पट्ट्यासाठी आपण इथं वापरणार आहोत. कोणी कोणी या पिठामध्ये मक्का जी असते कोरडी मक्का ती पण टाकतं, पण त्यामुळे बऱ्याच लोकांना पोटदुखीचा त्रास होतो, तर तो त्रास होऊ नये म्हणून आपण इथे गव्हाचंच पीठ पण थोडंसं जाडसर असं दळलेलं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे हे असं जाडसर पीठ दळलेलं नसेल व तुम्हाला अर्जंट दाळपट्टी करायची असेल तर घाबरून जाऊ नका. त्यासाठी मी तुम्हाला एक स्पेशल टिप सांगते. आपलं जे नॉर्मल गव्हाचं पीठ असतं बारीक दळलेलं घरातलं, ते दोन वाट्या घ्यायचं आणि दोन त्याच वाटीने सेम प्रमाणात रवा घ्यायचा. म्हणजे जर एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर एक वाटी रवा. जितक्या माणसांसाठी तुम्हाला करायची आहे दाळभट्टी त्यानुसार तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता. फक्त जेवढे वाटी गव्हाचं पीठ घ्याल तेवढीच वाटी रवा घ्या, म्हणजे आपल्या बट्ट्या खुसखुशीत व छान खमंग होतील व पोटदुखीचा त्रासही होणार नाही. तर आपण मी इथे गव्हाचं जाडसर पीठ माझ्याकडे होतं ते मी ते घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता टाकणार आहोत तीळ, ओवा, चिमटीभर खायचा सोडा व चवीनुसार मीठ, त्यानंतर तेल टाकून हे थोडंसं तेल टाकून आपण इथे हे छान मिक्स करून घेणार आहोत. हे सगळं मी इथे टाकत आहे. तेल गरम करायची काही आवश्यकता नाही, आपण जे थंड तेल असतं ते पण आपण इथे टाकलं तरी पण जमेल. व हे पीठ फक्त आपल्याला जाडसर घट्टसर असं मळून घ्यायचं आहे, याची एक काळजी घ्या फक्त. मी आता हे पीठ मळून घेते. पीठ छान असं घट्ट मळून घेतलेलं आहे, पाहू शकता एकदम घट्ट आपल्याला हे पीठ मळायचं आहे. त्यानंतर आपण इथे याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत हातावर घेऊन. अशा प्रकारे इथे आपण याचे गोळे करून तयार करून घेणार आहोत. इथे पिठाचे गोळे तयार झालेले आहेत. मी इथे इडली पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी छान गरम झालेलं आहे. इडली पात्रात आपल्याला हे गोळे आता छान वाफून घ्यायचे आहेत. यामुळे ह्या गोळ्यांना छान वाफ येते व चव पण छान लागते. इडली पात्रामध्ये आपण अशी जशी इडली लावतो त्याप्रकारे हे गोळे एकेका बॉलमध्ये ठेवून आपल्याला हे 10 ते 15 मिनटं इडली पात्रात उकडून घ्यायचे आहेत. आपण पाहू शकतो आपल्यालाही इडली पात्रामध्ये गोळे उकडून घ्यायचे आहेत. आपल्या इथे बट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. आपण आता एकाचे चार असे काप करून घेणार आहोत. चाकूच्या सहाय्याने अगदी सहजपणे हे काप होतात. अशा प्रकारे आपण प्रत्येक बट्टीचे एकाचे चार काप करून घेणार आहोत. आताच आपण पाहू शकतो छान अशा बट्ट्या यांना पदर सुटलेला आहे, म्हणजे या छान अशा उकडलेल्या पण आहेत व कुरकुरीत होणार आहेत. अशा प्रकारे आपण बट्ट्याचे काप करून घेतलेले आहेत व आपण कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेले आहे. तेल छान गरम झालेलं आहे. यामध्ये आपण आता बट्ट्या तळून घेणार आहोत. छान असं खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला या बट्ट्या गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत. तळून घेणार आहोत छान खरपूस कलर येईपर्यंत.